नमस्कार, क्राइम 24 तास न्यूज में आपका स्वागत है। मैं सदफ। आइए देखते हैं आज की खबर। भंडारा जिले के एलोरा पेपर मिल के ग्राम देवहाला में काम करने वाले 150 से अधिक मजदूरों को 3 महीने का वेतन नहीं मिला है, तो वहीं कंपनी की तरफ से अभी तक 2 साल का बोनस भी नहीं दिया गया है। मजदूरों के परिवारों पर भुखमरी की नौबत आ गई है, जिसके चलते मजदूरों को अपनी दिवाली अंधेरे में नजर आ रही है। साथ ही मजदूरों द्वारा आरोप लगाए गए हैं कि उन्हें कंपनी द्वारा किसी भी प्रकार की सूचना दिए बगैर ही काम से हटा दिया जाता है। इसलिए अब मजदूरों ने अपनी मांगे रखते हुए कंपनी से कहा है कि उन्हें 3 महीने का बकाया वेतन और 2 महीने का लटका हुआ बोनस के साथ ओवरटाइम वेतन दिवाली से पहले दे दिया जाए। साथ ही मजदूरों ने कंपनी को चेतावनी देते हुए कहा है कि यदि हमारी मांगे पूरी नहीं की जाती हैं तो मिल के मजदूरों द्वारा आंदोलन किया जाएगा। एलोरा पेपर मिल कृति समितीचा अध्यक्ष आपलं लक्ष एका गंभीर प्रश्नाकडे वेधू इच्छितो। तुमसर स्थित देवाड्यामध्ये एलोरा पेपर मिल गेल्या 40 वर्षापासून कार्यरत आहे। त्या मिलमध्ये अंदाजे 150 कामगार काम करतात, पण गेल्या 3 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन तिथल्या प्रशासनाने अजूनपर्यंत दिलेलं नाही। तसंच ओटी न देणं, कामगारांना हवे तेव्हा जॉईन करून घेणं, हवे तेव्हा बंद करणं, त्याच्यानंतर सुट्टीचा जो पगार आहे तोसुद्धा न देणं, मेडिकलचा कुठलाही लाभ न देणं, अशा पद्धतीचे उपद्व्याप तिथल्या मिल व्यवस्थापनाने केल्यामुळे आज तिथल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे। म्हणून आम्ही सर्व कामगारांच्या समस्या घेऊन आज लेबर कमिशनर यांना भेटायला आलेलो आहोत, आणि जेणेकरून तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या ह्या आहेत की आम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यांचे वेतन त्यांनी दिले पाहिजे। तसेच 2020 ते ऑक्टोंबर माहे जून 2020 ते ऑक्टोंबर 2020 पर्यंतचा जो ओव्हरटाईम आहे ते आम्हाला दिलं पाहिजे, त्याचं वेतन दिलं पाहिजे, सुट्टीच्या दिवसाचं वेतन दिलं पाहिजे आणि मागील वर्षाचा बोनस आणि चालू वर्षाचा बोनस देखील त्यांनी आम्हाला दिला पाहिजे। त्यासाठी आमचे सगळे कामगार बांधव प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करीत आलेले आहेत, पण प्रशासनाने कोणतीच दखल आमच्या मिल बांधवांची घेतलेली दिसत नाही। कोरोनाच्या नावाखाली मिल बंद करण्याचा ते इशारा देतात। त्यांनी 1/11/2020 मिल देखील बंद केलेली आहे। अशा परिस्थितीत जगणं आणि कसं जगावं आणि कसं मारावं अशा पद्धतीचे प्रश्न आमच्या मिल बांधवांवर त्यांच्यासमोर उभे झालेले आहेत। त्यांचं भविष्य अंधकारमय झालेलं आहे। आमची इच्छा एवढीच आहे की आमचं थकीत जे वेतन आहे ते त्यांनी द्यावं आणि मिल चालू राहण्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावं, नाहीतर आमच्याकडे आत्मदहनाशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही। जर या 150 कामगारांच्या मागण्या शासनाने जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला मजबुरीने नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, हे असं आम्ही प्रशासनाला कळवू इच्छितो। परमिल लिमिटेड देवाडा खुर्द हे मागील 40 वर्षापासून चालवले असलेली मिल आहे, परंतु तेथी जे काम करतात किमान 150 मजूर काम करतात, त्या याच्यामध्ये जे स्थायी मजूर आहेत, परमानंट मजूर आहेत, ते किमान 60 मजूर आहेत। बाकी जे मजूर आहेत ते सर्व ठेकेदारी अस्थायी मजूर आहेत। त्या अस्थायी मजुरांना जे परिसरातीलच आहेत, गावातीलच आहेत, गेल्या 15 वर्षापासून ते ग्रेडेशनचं काम करतात। कोणी फिटरचं काम करते, कोणी वायरबॉयचं काम करते, प्रेशरबॉयचं काम करते, कोणी ऑपरेटरचं काम करते, परंतु त्यांना फारच अल्पदराचं पेमेंट देते, 180 रुपये रेट देतात आणि केव्हाही बंद करतात, केव्हाही चालू ठेवतात। अशा पद्धतीची ते गावकरी आणि परिसरातील कामगारांची पिळवणूक कंपनी मालक करत असल्यामुळे शासनाला विनंती आहे की आपण ह्या विषय गंभीर विषयाकडे विशेष लक्ष द्यावे आणि येथील कामगाराची समस्या ताबडतोब सोडवावे अशी विनंती आहे। मागील कामगाराचं 3 महिन्याचं जे वेतन आहे ते त्वरित देण्यात यावे। जे ओटी ओवरटाईम आहे, सुट्ट्याचा पैसा आहे, मागील वर्षाचा बोनस आहे, चालू वर्षाचा बोनस आहे, त्याबद्दलसुद्धा त्वरित त्यांची जे कामगाराची देणी असेल ते त्वरित देण्याचं काम शासनाच्या मार्फत प्रशासनाने करावे, ही अशी विनंती कामगाराच्या वतीने आम्ही करत आहोत। फिलहाल खबर में इतना ही। ताज़ा अपडेट्स के लिए बने रहिए क्राइम 24 तास न्यूज़ के साथ। नमस्कार।